म्यूजिक ऑपरेटर मुझे साउंड सिस्टम नको, साउंड सिस्टम नको। नमस्कार, मी एकानी बोले मार्गदर्शक एकच बोले। रेड कॉस्ट्यूम मध्ये पृथ्वीराज पाटील, तर ब्ल्यू कॉस्ट्यूम मध्ये पैलवान बनकर। अतिशय अतिटाटीची कुस्ती आपण पाहताय। दोघाही मल्लांनी आक्रमक पद्धतीने आतापर्यंतचे राऊंड विन करून या ठिकाणी आपली बाजी मारलेली आहे। दोघांचाही अग्रेसिव्ह खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। कोण सुरुवातीला पॅसिव्ह करतोय दोघांचं बहुतेक हेच असावं गणित। ऍक्टिव्हिटी पिरियड कोणाला मिळतोय, पॅसिव्हिटी कोणाला मिळतीय? समोरच्या कुस्तीगिराला ब्लॉकिंग करणं, मनगट पकडून ठेवणं ही कुस्तीमधली निष्क्रियता असते। सरपंचांनी या निष्क्रियतेबद्दल ब्ल्यू कॉस्ट्यूम धारण केलेल्या विशाल बनकरला वॉर्निंग दिलेली आहे। या वॉर्निंग नंतर पुन्हा पोलीस दलामधील पदाधिकाऱ्यांना विनंती करतो खाली बसा, करून पोलीस दलामधील पदाधिकारी खाली बसा, पाठीमागा एक गुणाची कमाई व्हावी। 30 सेकंदाची आपल्या साईडची सगळे खाली बसायला हवा, माईक कंट्रोल करा। 30 सेकंदाची निष्क्रियता ब्ल्यू कॉस्ट्यूम धारण केलेला प्रकाश उर्फ विशाल बनकरला या 30 सेकंदाच्या निर्धारित वेळेमध्ये त्यानं गुण घेतला नाही, तर सुधीर नानांनी कडक सूचना दिलेले। पोलीस खात्यातील कर्मचारी आपण खाली बसून घ्यावं, विनंती आपल्याला। पाठीमागच्यांना कुस्ती दिसत नाहीये, पोलीस दलातील सर्व कर्मचारी विनंती आपल्याला। अतिशय चांगला अटॅक, लपेट मधून 4 गुणांची कमाई करत बनकर पैलवान आघाडी घेतली 4 गुणांची। ऍक्टिव्हेशन पिरियड मिळाला असला तरी बदललेल्या नवीन नियमाप्रमाणे निष्क्रियता धारण केलेल्या कुस्तीगिराने गुण घेतले। 30 सेकंदाचा ऍक्टिव्हिटी पिरियड संपलेला आहे, गतिमान कुस्ती चालू आहे। कुस्तीचा गुणफलक 0-4। मोठ्या गुणांकाची बढत घेतलेली आहे बनकर पैलवान यांनी। कुस्तीचे 4 मिनिट आणि 10 सेकंद बाकी आहेत। 3-3 मिनिटाचे 2 राऊंड असतात, 30 सेकंदाची विश्रांती असते। पुन्हा अटॅक मध्ये बनकर पैलवाना, ब्ल्यू कॉस्ट्यूमचे बनकर पैलवान। पोलीस दादांना विनंती आहे, कृपया आपण खाली बसा, बार बार सूचना येत आहेत पाठीमागून। अतिशय सुंदर एकेरी पाराची पकड, याला नी स्पिन असंही म्हटलं जातं। पूर्ण डाव अजून झालेले नाही, एकेरी पकाराची पकड घेत आहेत पृथ्वीराज चव्हाण। आपल्या नैसर्गिक उंचीचा पुरेपूर फायदा घेत विशाल बनकरना। पोलीस मंडळी कृपया, पाठीमागच्या स्टेडियम मधल्या लोकांना दिसत नाहीये, प्लीज जरा प्लीज खाली बसा। पाठीमागचा आवाज ऐकताय का आपण? खेळता स्टेप आउट, जो ब्राऊन झोन आहे त्या ब्राऊन झोनच्या बाहेर जर कुस्तीगीर गेला तर प्रतिस्पर्धी कुस्तीगीराला 1 गुण दिला जातो। या स्टेप आउटच्या नियमाप्रमाणे पृथ्वीराज पाटील कोल्हापूर यांना 1 गुण आणि कुस्तीचा गुण फलक पहिल्या फेरीच्या अखेरीला 1-4। धन्यवाद दिनेश गोंडा आणि अमलजी भोसरे, अतिशय चांगलं कुस्तीचं विश्लेषण केलं। एकदा जोरदार आपल्या दोन्ही पैलवानांसाठी आवाज द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आणि विश्लेषण बाबा, दोनच मार्गदर्शक, संख्या कमी करा जरा। अमोल दादा, तुमच्या बाजूचे लोक जरा खाली बसवा। पोलिसांना विनंती करा प्लीज, आपण मदत करा या ठिकाणी जरा प्लीज। आंतरराष्ट्रीय नियमानुसार बदललेली कुस्ती आपल्याला समजली पाहिजे, नवीन नवीन कळले पाहिजे। चला आतमध्ये, चला बनकर पैलवान, दुसऱ्या फेरीला प्रारंभ होतोय। अंतिम आणि शेवटची फेरी 3 मिनिटाची, गुणफलक आहे 4-1। दोन्ही सिंह आक्रमक पैलवान म्हणून ओळखले जात आहेत आणि आक्रमक कुस्ती।
मोठ्या गटामध्ये एवढी आक्रमक कुस्ती पाहायला मिळत नाही, परंतु हे दोन्ही पहिलवान खूप आक्रमक कुस्ती करतायत. पुन्हा स्पिन, एकेरी पटाची पकड, अतिशय चांगला डिफेन्स. आपल्या उंचीचा पुन्हा एकदा पुरेपूर उपयोग करत एकेरी पटाचं आक्रमण थोपवतोय प्रकाश बनकर. सरपंचांच्या इशाऱ्यानुसार कुस्ती खड्या स्थितीमध्ये चालू. शेवटचे 2.5 मिनिट आणि गुणफलक 4-1. अतिशय जबरदस्त अशी कुशी, गर्दन खेच आणि प्रतिस्पर्ध्याच्या अंगावर कुठे आपल्याला पॉइंट घ्यायला मिळतो काय, दोघही चातक पक्षाप्रमाणे पाहतायत कुठं आपल्याला गुणांकन कव्हर करता येईल. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक, पाठोपाठ जागतिक स्पर्धेतलं लाख मोलाचं पदक पृथ्वीराज पाटीलशी प्रचंड अनुभव. दुसऱ्या बाजूने लढतोय प्रकाश बनकर, महाराष्ट्रातल्या अनेक मातब्बर पैलवानांना पराभूत करत या मानाच्या महाराष्ट्र केसी किताबाच्या अंतिम फेरीसाठी लढताय दोघे. शेवटचा 1:50. वर्षभर केलेल्या तपश्चर्याचं फळ या निर्धारित 6 मिनिटाच्या वेळेमध्ये दोन्ही कुस्तीगीरांना दाखवता येत आहे. अतिशय आक्रमक होतोय पृथ्वीराज, दुहेरी पटाचा प्रयत्न आहे आणि आहे, अजून गुणांकन नाहीये. अखेरचा 1.5 मिनिट, 3-4 पृथ्वीराज 3 विशाल 4, काटे की टक्कर. कोण होतोय सातारच्या अधिवेशनाचा महाराष्ट्र केसरी? दोघांनाही समसमान संधी आहे, कोणी अजून थकलेले नाहीये, दोघही आहेत जीव तोडून कुस्ती करतायत. अशी कुस्ती पाहायला मिळणं खूप खरं भाग्याचं आहे. शेवटचा 1 मिनिट, दोघही अग्रेशन मध्ये लढतायत, कुणालाही पॅस येऊन नाहीये, अजून दोघही टेक्निक लावण्याचा प्रयत्न करतायत. एक गुणाची बढत आहे फक्त ब्ल्यू कॉस्ट्यूमचे पैलवान यांची. अखेरचे 45 सेकंद, गुण फलक लाल 3 निळा 4. पुन्हा एकदा दुहेरीची पकड, एकेरी पुन्हा धुडकावून लावला प्रयत्न, पुन्हा एकेरी दुहेरी, अतिशय चांगला अटॅक पाटील पैलवानांचा ताबा. 2 गुणांची पडत, गुणफलक 5-4. शांतता शांतता. शेवटचे 20 सेकंद, पाटील 5-4 कोल्हापूरचे पृथ्वीराज पाटील 1 गुणांनी पुढे बढत घेतलेली आहे. 20 सेकंद राहिलेत, बघूयात बनकर पैलवान गुणांकन तोडू शकतायत का. 5-4 अखेरचे 12 सेकंद, महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार कोण? अतिशय चांगली कुस्ती, चित्त थरारक कुस्ती, अतिशय चांगला शेवटचा आणि अतिशय. चला सर्व कोल्हापूर, अतिशय बऱ्याच दिवसांनी कोल्हापूरला या ठिकाणी राम पवार, अतिशय कमी वयातला महाराज केसरी राम पवार रिझल्ट पहिल्या वर्षी महाराज.